सत्रमध्ये एकमेकांच्या समोर इथे आपण खेळताना मैदान ती पाहणार आहोत मावळ तालुक्यातील वर्षी या वर्षीच्या हिवाळ्यानी उन्हाळी या हंगामाच्या आणि सीझनची सुरुवात करून देणारी पहिली क्रिकेटची स्पर्धा एक मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा म्हणून या आमदार चषकाकडे आपण सातत्यानं पाहतोय आणि तिसऱ्या पर्वामध्ये तोच थरार तोच जोश तोच जल्लोष तोच आनंद तोच उत्साह या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती कायम आहे आणि तो इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळणार आहे पहिलवान शांभाऊ दाबाडे स्पोर्ट फाउंडेशन डी इलेव्हन कोटेशिरवाडी चला टीम विनंती आहे अंपायर सर सूचना येते कमिटी मॅच सुरू करा क्षेत्रक्षण आता सजून घ्या बॅटिंग करणाऱ्या मैदान ते दाखल झालेत एका बाजूला आपण पाहतोय आघाडीला आणि सलामीला आपण पाहिलं तर मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि पहिलवान शांभाऊ दाबाडे स्पोर्ट फाउंडेशन डी इलेव्हन कोटेशिरवाडी संघाचे संघनायक कॅप्टन एक शांत संयमी खेळाडू म्हणून ज्यांची प्रचंड मोठी ओळख आहे मनोज दाबाडे इथे आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत त्यांच्या सोबतीला आणि त्यांच्या साथीला आपण पाहिलं तर सलामीसाठी मैदानाती येत आहेत अक्षय दाबाडे इथे आपल्याला बॅटिंग करताना मैदान पाहायला मिळणार आहे ज्यावेळेस टॉस संपूर्ण झाला त्यावेळेस थोडीशी काय मुलाखत झाल्या थोडीशी बातचीत होताना पाहायला मिळाला क्षेत्रक्षण करणारी टीम तुम्ही अधिकचा वेळ घेताय कमिटी आम्हाला सूचना करते क्षेत्रक्षण तुम्ही सजून घ्या मॅच आपण या ठिकाणी सुरू करतोय सामन्याला देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सुरत होताना पाहायला मिळते सामना देखील आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळेल वैयक्तिक आणि संघासाठी पगले षटक घेऊन आपण पाहिलं तर राहुल भाऊ ते स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव टीम कडनं हनुमंत शेखावतच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे आणि हनुमंत शेखावत इथे आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव देखील एक तगडी ताकदवान टीम आहे प्रचंड नामांकित खेळाडूंचा भरणा देखील आपण पाहिलं तर या टीम मध्ये आहे पहिलं आणि दाबाडे स्पोर्ट फाउंडेशन डी इलेव्हन कोटी देखील एक बलाढ्य संघ आहे आणि तिथे आपण पाहिलं तर मुख्य पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले डावा होईल सुरुवात पहिला सामना आजच्या दिवसातील आमदार चषकाचा सोहळा आपण पाहतोय मुख्य पंच कळवतात लेट्स प्ले चला खेळूया पहिला चेंडू मैदान ती पाहूया हनुमंत शेखावत करेल गोलंदाजी साइड स्क्रीन एंड करणं मारा करताना तो पाहायला मिळेल तर बॅटिंग साठी आघाडीला आपण पाहतोय सलामीला मनोज दादा दाबाडे सलामीला पाहायला मिळतात स्ट्राईक चेंडू होती मनोज दाबाडे नॉन स्ट्राईकला अक्षय पहिला चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला चेंडू हवेत टीप लायचे पहिल्या चेंडूवरती मिळते विकेट आणि पहिला फलंदाज शून्यावरती बाद पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते साईलनं एक अतिशय सुंदर आणि नेत्रदीपक झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय विशेषतः पावर प्ले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पीवन पी टूची षटकं आपल्याला मैदाना ती पाहायला मिळतील थर्टी आठ सर्कल मैदाना ती पाहायला मिळते फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन आपल्याला मैदानात पाहायला मिळते दोन खेळाडू फक्त थर्टी आठ सर्कलच्या बाहेर होते एक डीप ऑफला होता तानाची आणि दुसऱ्या बाजूला एक डीप मिडविकेटला आपण पाहिलं तर तिथे साईल होता आणि पगिला चेंडूवरती मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात संघ नायक कॅप्टन मनोज दाबाडे इथे आपले विकेट गमावून बसताना पाहायला मिळतात पहिले विकेट येते संघाचं खातं देखील मैदानाच्या आतमध्ये उघडलं नाही टीमचं अकाउंट अजून ओपन झाले नाही एक कडिबाद शून्य शून्य धावसंकर ती पहिला धक्का तो इथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आहे प्रचंड मोठं आपण पाहिलं तर एक चांगली सुरुवात आपल्याला इथे मैदान ती पाहायला मिळते राहुल भाऊ ते स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव टीमकडनं टॉस जिंकल्यानंतर कॅप्टननं प्रथमतः प्रथम करण्याचा निर्णय घेतला संघनायक गोलंदाज मात्र उतरत उतरतायत न्यू बॅटर आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदाना ते दाखल होते आशिष ताबाडे अर्थात लाड्या बॅटिंगला आलाय आणि पहिला चेंडू आपण पाहतोय इथे मैदानावरती डॉट बॉल आलाय पहिल्या चेंडूवरती विकेट दुसरा चेंडू डॉट बॉल निर्धव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदाना ते येताना पाहायला मिळतोय एक चांगली सुरुवात एक चांगला स्टार्ट देखील आपण पाहिलं तर इथे मैदाना ते आपल्याला पाहायला मिळतोय अगदी कमालीची गोलंदाजी मैदान ती सुरू आहे हनुमंत शेखावत करणं यावेळीचा चेंडू होता शफलोंग खेळण्याचा प्रयत्न फाईन लेग चा, चा डोकरतून चेंडू खेळला आहे डीप स्क्वेअर लेग लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते तीन खेळाडू खर पाटला तर पाटलाग करतायत दोन धावा त्या मात्र मैदानावरती येत आहेत दोन धावांच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाचं खातं मैदान ते ओपन होते अकाउंट देखील आपण पाहिलं तर मैदान ते ओपन होते एक कडीबा दोन धावा त्या मात्र धावपलक होती आहेत स्पर्धेच्या निमित्तानं दिवस क्रमांक दोन मध्ये सकाळच्या सत्रामध्ये साई ग्रुपचे सर्वे सर्व आदरणीय सन्मान्य सागरदादा बसे उद्योजक साहेबांचं आपलं मुख्य व्यासपीठ होती आमदार चष्का मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे हनुमंत शेखावत यावेळीचा छेंड होता प्रचंड भन्नाट वेग वेग मैदान ती पाहायला मिळते हनुमंत शेकावतकडे जर तुम्ही पाहिलं तर अगदी व्हेरिएशन तो मैदान ते दाखवते वेगाचे चेंडू पाहायला मिळतात कमी गेतीचे चेंडू पाहायला मिळतात विशेषतः चेंडू इनस्विंग आउट स्विंग होणारे पाहायला मिळतात पिचिंग होणारे चेंडू पाहायला मिळतात आणि सिमेंटच्या खेळपट्टीवरती सिमेंटच्या विकेटवरती वेगाचा आणि गतीचा तो वापर करताना पाहायला मिळतोय लोअर फुलटा चेंडू होता बॅटवरती घेतलाय ड्राईव्ह केलाय कवरला आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्रक्षक तैनात आहे तानाची काकडी चेंडू अडवतोय फेक सुरेख आहे अगदी विकेट किपर आपण पाहिलं तर नितीन धोत्रे त्या ठिकाणी विकेट किपर आहेत एनडी आणि त्यांच्या हातामध्ये आपण पाहिलं तर चेंडू येताना पाहायला मिळतोय एक धावेल एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल षट क्रमांक पहिलं मैदान ते सुरू आहे एक गडीबा तीन धावा पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे पहिली वान दाबाडी स्पोर्ट फाउंडेशन डी इलेव्हन कोटी संघाकडनं एक शांत संयमी सुरुवात पाहायला मिळते एक विकेट गमावल्यानंतर एक गडीबा तीन धावा अक्षय दाबाडे आणि आशिष दाबाडे ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या बॅटिंग साठी सज्ज आहे हनुमंत या वेचा चेंडू होता हळवारपणे स्टेअर केलाय सावध रीतीने चेंडू खेळून काढलाय शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला एक धावेल होईल षटकाचा खेळ देखील आपण पाहिलं तर ती संपेल आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिली शांभव दाबाडे दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन डी इलेव्हन कोटेश्वरवाडी एक कडीबा चार धावा एक गडी बाद चार धावा देखील आपण पाहतोय धावपलकोत आणि स्कोर ती ते पाहायला मिळत आहेत आमदार चषकाचा सोहळा देखील आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पर्व तिसरं मैदान ती पाहायला मिळतंय आज या क्रिकेट स्पर्धेचा दुसरा दिवस या ठिकाणी संपन्न करतोय अगदी चौफेर जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला सगळ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड रोप देखील आपल्याला पाहायला आहेत त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर ऑफिशियली प्रोफेशनल पंच आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय नामांकित समालोचक आपण पाहतोय मुख्य व्यासपीठ देखील आपण पाहिलं तर अतिशय भव्य दिव्य आहेत तीन कॅमेऱ्याच्या माध्यमातून युट्यूब वरती आपण स्पर्धेचं ऑनलाईन प्रेक्षक पाहायला मिळतोय प्रचंड मोठं खेळाडूंसाठी बसण्यासाठी खेळाडू कक्ष देखील पाहायला मिळतोय आकर्षक ब्रँडेड टी शर्ट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात यावेचा चेंडू होता अक्षयच्या बॅटमधून डीप ऑफला एक टप्पा घेत चेंडू मात्र चाल वन भाऊस चौकार खनखनी चार धामा चार धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जायला धावपलकोत आपण पाहिलं तर बनवलं जातात आठ धावा धावपल कोत आहेत षडक क्रमांक दोन करण्यासाठी आपण पाहिलं तर आलाय अमितावरती प्रचंड मोठं आक्रमण केलं अक्षय दाबाडेनं सुरुवातीला आपण पाहिलं तर एक शांत आणि संत बॅटिंग तो करत होता परंतु शांत बसायला तो काही संत नाही तो देखील माणूस आहे तो देखील खेळाडू आहे त्याच्या हातात हो बॅट आहे आणि त्या बॅटनं आक्रमण करणं हे साहजिकच आहे कमालीची बॅटिंग करे तर पाहायला मी ते क्रमांक टू पॉवर प्लेचं पी टू यावेळेचा चेंडूता फटका खेळला आहे क्षेत्रक्षक दूरवरती आहे परंतु चेंडूवरती आलाय वेगानं चेंडूवरती झेपवलाय चेंडू अडवलाय फेक सुरेख आहे आणि तिथे आपण पाहिलं तर गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन धावा येतात दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता दुहेरी अंकात प्रवेश करतो मॅजिकल फिगर ऑन अ स्कोर कार्ड दहा धावा त्या मात्र धावपलक आहेत अमितवरती प्रचंड मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न अक्षयकडनं केला यावेळीचा नव्हता पुन्हा बिगीट केलाय परंतु परंतु क्षेत्रक्षक डीप मिड विकेटला टिपलायचे फलंदाज होईल मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेट येईल अक्षय दाबाडेच्या रूपानं फलंदाज झेलबाद न्यू बॅटर आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात सुभाष दाभाड यांना पण बॅटिंगसाठी मैदान ती पाहण्यात जुने जाणते क्रिकेटर आहेत लेचंड खेळाडू आहेत पहिलवान शांभव दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन टी इलेव्हन कोटीशुराणी या टीममधून आपण त्यांना सातत्यानं खेळताना पाहिलेला आहे सुरुवातीला आपण दीपकदादा दाभाडे असतील नतू दादा दाभाडे असतील सुभाष भाऊ दाबाडे असतील लहू दाबाडे असतील अंकुश दाबाडे असतील या खेळाडूंचा खेळ आपण सातत्यानं पाहत आले आणि अगदी त्यांच्या पावलांवरती पावलं टाकत देखील आपण आकाश असेल मनोज दादा असतील आशिष असतील आबे असेल या खेळाडूंचा खेळ आपण सातत्यानं पाहिलेला आहे आणि आज पुन्हा एकदा तोच संघ इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय परंतु सुरुवातीला थोडस कडतर प्रवास करावा लागतोय असं म्हटलं तरी काही हरकत नाही दोन विकेट गमावल्यात मनोज दादा दाबाडे बाद चालेत अक्षय बाद बादचालय दोन विकेट आल्यात आणि दोन गडी बाद अकरा धावा त्या मात्र स्कोर काढ होती इथे मात्र बनवल्या गेल्यात षड क्रमांक दोन सुरू आहे आम्ही तर प्रचंड मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न अक्षयने केला होता दोन चेंडूमध्ये सहा धावा आल्या परंतु त्यानंतर कमबॅक करणं साहजिक होतं त्याने विकेट घेतली आणि थोडंसं दबाव प्रेशर बनवण्याचा प्रयत्न केला परंतु प्रेशर पूर्णपणे रिलीज केलाय आशिष दाबाडेच्या बॅटमधून येतोय गगन भेदी गगन चुंबी षटकार थँक्यू यू पुन्हा एकदा आपण मॅचकडे जाणार आहेत परंतु आमदार चषक दोन हजार तेवीस आणि मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पगले दोन दिवस आपण सोळा संघ पाहतो आणि इथे छेल टिपलाय शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला आशीष दाबडेला परतावा लागेल विकेट येईल फलंदाज क्रमांक तीन छेलबाद विकेट येताना पाहायला मिळते आकाश दाबाडे आता बॅटिंगसाठी ती पाहायला मिळतात आशिष दाबाडे मैदानाच्या हातमध्ये बाद होतात आमदार चषक दोन हजार तेवीस साने मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक कूपन यांनी ठेवलेलं आहे ड्रीम डे रील स्टुडिओ द प्रायव्हेट थिएटर पॉकेट फ्रेंडली डेकोरेटेड प्रायव्हेट थिएटर फॉर फॅमिली फ्रेंड्स अँड कपल्ससाठी बर्थडे सेलिब्रेशन बॅचलेस पार्टी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन पी एस फोर गॅमिंग यांच्या माध्यमातून अबाव ॲक्सिस बँक निगडी प्राधिकरण या ठिकाणी मात्र आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी फिफ्टीन पर्सेंट डिस्काउंट आहे परंतु ते कूपन तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून किंवा मावळ असोसिएशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि त्या कुपनची जी काही व्हॅलिडिटी आहे ती फक्त सहा महिन्यांपुरती आहे त्यामुळे तुम्ही कधी संपर्क करू शकता ड्रीम डे रील स्टुडिओला तुमच्या सगळ्यांसाठी त्या ठिकाणी पन्नास टक्के सूट आहे आणि प्रचंड मोठा डिस्काउंट त्यांच्या माध्यमातून दिलं गेलं आहे या असोसिएशनच्या माध्यमातून आणि स्पर्धेच्या माध्यमातून आपण ते कुपन त्या ठिकाणी घेऊ शकता ते कुपन आपल्या सगळ्यांसाठी आहे खेळाडूंसाठी खरं तर तो प्रचंड मोठा डिस्काउंट त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे ते कुपन या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आहेत ज्याच्या खेळाडूंना हव्या असतील त्यांना विनंती आपण ते कुपन कलेक्ट करा कारण कुपन दाखवल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी डिस्काउंट नाही आहे सतरा धावा धावपलिक साहिल आला आता गोलंदाईचा मार्क होती उभरता उदयमुख एक नवदित खेळाडू पगिला चेंडू साहिलचा आणि केले प्रचंड मोठं आक्रमण मिड विकेटच्या वरतून चेंडू मात्र जाईल वाघांची धाड पोडला पाड शटकार साहिल धोंडेवरती प्रचंड मोठा हल्ला मैदानाच्या आतमध्ये केला अगदी पहिल्या चेंडूवरती जर तुम्ही पाहिला ना तर प्रचंड मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न सुभाष दाभाडे यांच्या बॅटमधून आपल्याला मैदाना ती पाहायला मिळतोय मी सुरुवातीला सांगितलं ओल्ड इज गोल्ड आहे जुनं ते सुरण आहे प्रचंड मोठा अनुभव आहे फक्त आज इथे बॅटिंग करायची संघ अडचणीत आहे संघ संकटात आहे टीमला तर बॅटिंगची गरज आहे फलंदाईची आवश्यकता आहे षटकर चौकर हवेत आणि ते फटके सुभाष भाऊच्या बॅटमधून येणं इथं गरजेचं आहे आणि ते फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिल्या चेंडूवर एक षटकर आला दुसऱ्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट केले एक सिंगल घेतली नवीन बॅटर आकाश मैदानावरती बॅटिंगला आलाय आकाशला ती स्ट्राईकवरती आणले खरं तरी एक रणनीती असते हा एक प्लॅनिंग असतो आणि त्या प्लॅनिंगनुसार ही चोडगोळी इथं आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते क्रिकेट आणि क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय गोलंदाज फुल टॉस चेंडू आणि तिथे आपण पाहिलं तर खेळलाय आकाशच्या बॅटमधून डीप लॉंगपला गेलाय शेतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे एक धाव एका दहावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल टेक्नॉलचा वापर केला होता तिसऱ्या पंचांकडे मागणी केल्या जाते संजय भालेराव सरांनी अमर साठे सर खरं तर मुख्य पंच आणि स्कोअर पंचांच्या भूमिकेत आहेत कुणाल निकाळजी सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत आणि टेक्नॉलॉजीचा त्या ठिकाणी वापर केला होता तिसऱ्या पंचांकडे के मागणी केल्या होती आकाश दाभाडे बॅटिंगला होता नॉन स्ट्राइक इंडवरती गेला त्यानं पुन्हा एकदा आपल्या मुख्य आणि स्क्वेअर लेग पंचांकडे के मागणी केली तिसऱ्या पंचांकडे के टेक्नॉलॉजीसाठी आणि टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी आता केला होतोय टेक्नॉलचा वापर केला होता तिसऱ्या पंचांकडे सुरू मागणी केली आणि तिसरे पंच कुणाल सर आपल्याला निर्णय पोहोचवतील षट क्रमांक देखील आपण पाहिलं तर साहिल धोंडीच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं सुरू होतं पहिल्या चेंडूवर ते आक्रमण केलं त्यानंतर स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळाली आकाश पहिला चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईकवर त्याला चेंडू त्यानं अतिशय सुरेखरित्या खेळून काढला परंतु तो थोडासा नाराज होता थोडासा नाखुश होता टेक्नॉलचा त्यानं वापर केला तिसऱ्या पंसांकडे मागणी केली आणि टी व्ही अंपायर काय निर्णय कळवत आहेत ते आता पण जण वाट पाहतोय तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल टी व्ही अंपायर कुणाला निकाल सर काय निर्णय कळवत आहेत ते देखील आपण पाहणार आहोत अगदी लेट पण थेट योग्य निर्णय त्या ठिकाणी कळवला जाईल कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाही यासाठी अतिशय प्रोफेशनल ऑफिशियली पंच कमिटी आपल्या स्पर्धेमध्ये आहे आयोजकांचं देखील आपण जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं सालाबतप्रमाणे फेअर डिलिव्हरी एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे रियू अनसक्सेसफुल टीम बॅटिंग साईड पहिलवान शंभव दाबाडे स्पोर्ट फाउंडेशन डी इलेव्हन कोटी शिरवाडीचा रियू अनसक्सेसफुल झालाय फेअर डिलेवरी एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे साहिल धोंडे पुन्हा एकदा सच्च होतोय इथे चेंडू होता फटका मात्र खेळला आहे क्षेत्रक्षक आपण पाहिलं तर चेंडूचा पाठलाग करतोय परंतु चेंडूवरती जाईल पायाच्या सहाय्याने चेंडू अडवला आहे क्षेत्रक्षण अतिशय सुरेख आहे आणि धावा देखील आपण पाहिलं तर मैदान ती पळून पूर्ण केल्या जातात दोन धावा येतात दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल धावपलको होते आपल्याला आकडे बदलताना पाहायला मिळतील स्कोर कार्ड होती ट्वेंटी सेवन रन सत्तावीस धावा धावपलक आहेत सुभाष दाबाडे बॅटिंग साठी आतमध्ये खर तर खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करतात विशेषतः चारनुसार नुसार क्षेत्रक्षेन सजवले क्षेत्रक्षिणाची युव रचना पाहायला मिळते अगदी त्यानुसार स्ट्रोक पाहायला मिळतात बॅटिंग पाहायला मिळते फुल टॉस चेंडू होता रिव्हर्स अॅटेम केलाय स्विच इट करण्याचा प्रयत्न होता मनात काहीतरी वेगळं होतं आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न काहीतरी एक वेगळ्या धाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅटवरती बॉल आला नाही एक टॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे साहिल धोंडेकडनं मित्र म्हणेल की तो खराब चेंडू होता परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाही बॅटर सुभाषला आणि इथे कमबॅक आहे साहिल पुन्हा एकदा अखूट टाप्याचा चेंडू होता स्क्वेअर फटका केला आहे शेतरक्षक पाठला करतायत आउटफील वेगवान आहे चेंडू थांबायला तयार नाही परंतु क्षेत्रक्षण सुरेख आहे बॅकअप कमालीचा आहे धावा देखील आपण पाहिलं तर मैदान ते येत आहेत दोन धावा येतील आणि दोन धावांच्या मदतीनं स्कोरकार्ड कार्ड पुढे जाईल एकोणतीस धावा धावपलक होत आहेत क्रमांक तीन मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद चार धावा क्रमांक दोन मध्ये आपण पाहिलं तर दुसरी दोन विकेट आल्या तेरा धावा आल्या आणि षटक क्रमांक तीन मैदान ती संपेल तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर तीन गडी बाद एकोणतीस धावा एकोणतीस दावा दौपलक होतात तीन विकेट देखील आपण पाहिलं तर इथे मात्र गमवलं गेलं तीन फलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला ते एक चांगली शांत आणि सावध सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते क्रिकेट आणि क्रिकेट देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चुंज रंगली दोन वाघांची क्रिकेटच्या महासंग्रामांची आमदार चष्क्यामध्ये आपण पाहिलं तर दोन ताकदवन मलाडी संघ एकमेकांच्या समोर आहेत पुढे सरसाव चेंडू खेळला आहे आकाशच्या बॅटमधून बॉल हवेत आहे उंची घेतोय परंतु लांबी घेताना पाहायला मिळत आहे टीप टीपलाय टेकन व्हेरी गुड कॅच कॅच ऑफ द मॅच आणि तिथे फलंदाज होतोय मैदानाच्या आतमध्ये आकाश दाबाडे बाद विकेट येताना पाहायला मिळते फलंदा देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या छातमध्ये आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय आकाश दाबाडेकडनं देखील आपण पाहिलं तर डी इलेव्हन कोटेशिरवाडीच्या फॅन्स फॉलोर्स आणि क्रिकेट रसिक प्रेक्षकांना प्रचंड मोठ्या आशा आकांक्षा अपेक्षा सातत्यानं कायम असतात परंतु आज आकाशचा खेळ देखील आपण पाहिलं तर इतक्या साजेसा त्याच्या नावाला होऊ शकला नाही तो देखील आपण पाहिलं तर मैदान ती बाद होतोय चार गडी बाद एकोणतीस धावा त्या मात्र धावपलकवती आहेत ट्वेंटी नाईन रन लॉस ऑफ फोर विकेट चार गडी बाद एकोणतीसावा सुरुवातीला देखील आपण पाहिलं तर हनुमंत शेखावतनं काय कमालीची सुरुवात करून दिली आणि स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आहे ज्या गोष्टीची सुरुवात चांगली त्या गोष्टीचा शेवट कायम चांगला होतो आणि ते सुरुवात कमालीची करून दिली शेवट कशा प्रकारे होणार अभि आलाय पहिला चेंडू मात्र तो खेळताना पाहिला मी तो अगदी पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न होता बॅटची कडागी चेंडू मात्र अडवलाय शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला एक धावी एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल तीस धावा त्या मात्र धावपल होत आहेत अमित परदेशीला आपण पाहतो पहिल्या षटकात तेरा धावा खर्च केला होता दोन विकेट त्यानं मिळवल्या होत्या क्रमांक वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी क्रमांक चार तो करतोय अमित परदेशी आतापर्यंत तीन विकेट त्यानं मिळवल्या एक विकेट टेकर गोलंदाज आहे यावेळीचा चेंडू होता काहीतरी वेगळं करण्याचा का प्रयत्न आणि प्रयत्नांना अपयश मिळताना पाहायला मिळते फाईन लेग स्क्वेअर लेग क्षेत्राच्या अगदी मधोमध होता तानाजी काकडे टिपतोय सेल फलंदाज खेळ ठरतोय फेल एल विकेट आणि फलंदाज बॅक टू दियन बाद. तीस तावात अपलकुलत आहेत षडक क्रमांक देखील आपण पाहिलं तर चौथ्या क्रमांकाचं मैदान ते सुरू आहे अमित परदेशीला आपण पाहतो एक पाहतोय गोलंदाज आहे विकेट घेणे त्याच्या रक्तात आहे जिंकणे त्याच्या रक्तात आहे आणि इथे आपण पाहिलं तर काय कमालीची गोलंदाजी देखील तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला करताना पाहायला मिळाला आहे आतापर्यंत चार विकेट त्यांना मैदानाच्या आतमध्ये मिळवल्यात अगदी फायफरसाठी आता त्याला प्रचंड मोठी संधी आहे एका इनिंगमध्ये एका डावामध्ये खर तर एका मॅचमध्ये तो पाच विकेट घेईल का ते देखील आपण इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहे आणि आपला फायपर तो पूर्ण करताना पाहायला मिळेल का ते देखील इथे मैदान ती पाहणार परंतु अभि बॅटिंगसाठी आहे आणि अभिच्या सोबतीला आपण पाहिलं तर सोन्या तो मैदानावरती आहे या वेळीचा चेंडू होता बॅटवरती आला नाही धाव घेण्याचा प्रयत्न होकार नकार कॉल मिस कॉल ताळमेळ कमी पडतो आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये एक एक डॉट बॉल एक एक निर्धव चेंडू इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय जगद्गुरु संत तुकाराम महाराज क्रीडांगणावरतून आपण श्री क्षेत्र देहू ही क्रिकेटची स्पर्धा मैदानात पाहतोय आमदार चषकाचा सोळा पर्व क्रमांक तीन आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच वेळचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न चांगला राहिला आहे परंतु बॅटवरती बॉल येताना पाहायला मिळत नाही कमालीची गोलंदाजी आपल्याला अमित परदेशीकडनं पाहायला मिळते अमितची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही अगदी दोन षटके त्यानं टाकली दोन मध्ये खर्च केल्यात पंधरा धावा आणि तब्बल चार विकेट त्यांना मिळवल्यात कमालीची गोलंदाजी आपण अमित परदेशी मैदानाच्या आतमध्ये पाहिलेली आहे चार ओव्हरचा खेळ संपेल चार षटकांच्या समाप्तीनंतर धावपल होत्या आणि स्कोर कार्ड होती पाच गडी बाद चौतीस एकतीस धावा धावपलक आहेत थर्टी वन रन लॉस ऑफ फाय विकेट पाच गडी बाद एकतीस धावा स्कोर कार्ड होती डी कोटेश्वरी टीम टीमकडे जर तुम्ही पाहिलं तर अगदी अकराव्या क्रमांकाचा आणि बाराव्या क्रमांकाचा खेळाडू येऊन देखील मैदानाच्या आतमध्ये षटकार मारू शकतो चौकार खेळू शकतो ही प्रचंड मोठी ताकद आहे आणि तीच मैदान ती पाहायला मिळते बॅक टू बॅक चौकार सोन्याच्या बॅटमधून येईल ए वन क्वालिटीचा ब्रँडेड चौकार सहा षटकांची मॅच आपण पाहतोय पाचव्या षटकामध्ये प्रचंड मोठं आक्रमण केले हनुमंत शेकावत वरती हल्ला केलाय आणि त्याला टार्गेट केले सोन्याची बॅटिंग कमालीची आहे या वेचा चेंडूचा फटका पुन्हा एकदा खेळलाय अलँग द कार्पेट जमिनीच्या समांतर डीप विकेटला चेंडू आलाय क्षेत्रक्षक तैनात आहे चेंडू अडवताना आपण पाहतोय त्या ठिकाणी भूषण सहानीला आपण पाहतोय एक धाव येईल एका दहा वेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल धावपलको ते आकडे बदलत आहेत षटक क्रमांक पाच मैदान ती सुरू आहे आणि स्कोर कार्ड ती चाळीस धावा त्या मात्र धावपलकते आहेत पाच गडी बा चाळीस धावा पाचवं षटक मैदान सुरू आहे शेवटचे नऊ चेंडू बाकी या नऊ चेंडूवरती जर प्रचंड मोठा हल्ला केला बिगीट आले तर एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल आणि तोच प्रयत्न राहील का अभिषेक दाबाडीच्या बॅटमधून उंच पुरा फटका आणि चेंडू देखील आपण पाहिलं तर जाईल सीमा रेषा पार गगन भेदी गगन चुंबी षटकार थँक्यू डी जे स्पर्धा रोडला असू द्या स्पर्धा देहुगावला असू द्या किंवा स्पर्धा मावळ तालुक्यामध्ये असू द्या रोड आणि त्या परिसरातील मायकल जॅक्सन यांचा डान्स आम्ही सातत्यानं पाहत असतो आणि त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो हार्दिक हार्दिक स्वागत आहे आमदार चषकामध्ये देखील आपण त्यांच्या आधा या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय परंतु प्रचंड मोठा हल्ला केलाय अभिला माहिती आहे अभि तो कभी नाही नॉकआउट आहे डुवाडायची मॅच फुलटा चेंडू होता बॅटवरती आलाय बॅटची अंदरुन अंधरुन किनारा घेत आपण पाहिलं तर चेंडू अडवला आहे शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला तिथे क्षेत्रक्षक तैनात आहे एक धावेल एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल धावपलक होते आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत षटक क्रमांक पाच सुरू आहे फोर्टी सेवन रन सत्तेचाळीस धावा त्या मात्र धावपलक होते आहेत गोलंदाजी देखील आपण पाहतो हनुमंत शेखावतकडनं सुरू आहे प्रचंड मोठा हल्ला केलाय दोन चौकार एक षटकार दोन सिंगल आल्यात यावेळीचा चेंडूता फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच टॉपीच घेतले क्षेत्रक्षिक चेंडू खाली स्वतः गोलंदाज हनुमंत आणि छोट्या छोट्या चुका होत आहेत मैदानाच्या आतमध्ये दोन धावा आल्यात दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल षटक क्रमांक पाच मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड होते आणि धावपलके होते आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत एकोणपन्नास धावा त्या मात्र धावपलक्या होत्या आहेत छट क्रमांक देखील आपण पाहिलं तर पाचव्या क्रमांकाचं मैदान ते संपलं आणि पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर पाच गडी बाद पगलवान शांबा दाबाडी स्पोर्ट फाउंडेशन डी इलेव्हन कोटी शिरवाडी एकोणपन्नास धावा फोर्टी नाईन रन लॉस ऑफ फाय विकेट पाच गड्यांच्या मोबदलामध्ये एकोणपन्नास धावा देखील आपण पाहिलं तर धावपल कोत्या आहेत आणि स्कोर काढू देखील आपण इथे आपण पाहिलं तर प्रचंड मोठी <laughs> हेलिकॉप्टर शॉट आणि चेंडू लॉंगॉनला सेल फलंदाज बाद विकेट येताना पाहायला मिळेल तानाची काकडीला देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर शेवटचं सुरू आहे पहिल्या चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण केलं होतं आणि तदनंतर आपण पाहिलं तर एक महत्वपूर्ण विकेट तो मिळवताना पाहायला मिळतोय स्लॉगोर डेथूर मध्ये जो प्रचंड आक्रमण करताना पाहायला मिळत होता प्रचंड हल्ला करताना पाहायला मिळत होता अभिषेक दाबाडे किती आक्रमक होता किती घातक होता किती स्फोटक होता किती दहाक होता आणि तो कशा प्रकारे बॅटिंग करतो ते सगळ्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांनी आज या खेळपट्टीवरती हो या ती पाहिले आणि त्याला थांबवण्याचं आव्हान होतं टीके तानाजी काकडी समोर यावेळीचा चेंडू होता गौरव मात्र बॅटिंगसाठी आलाय पहिला चेंडू फेस करतोय आणि एक दहा वेल लेग लेकबायच्या रूपानं अतिरिक्त अवांतर एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल धावपलकुत आपण पाहिलं तर बनवलं जातात छप्पन्न धावा तर मात्र स्कोर काढू त्यात शेवटचे तीन चेंडू इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत सुरुवातीला असं वाटलं की धावपलकोती स्कोर काढून ते अगदी सत्तर ते ऐंशी धावा पाहायला मिळते परंतु सुरुवातीला जे काही विकेट आल्या धावगती जी काय मात्र कमी पाहायला मिळाली परंतु आता फायटिंग स्कोर कार्डच्या दिशेने वाटचाल इथे मैदान ती पाहायला ते लॉंगॉनला चेंडू गेलाय एक धाव पळून पूर्ण दुसरीला पालायन केले डेंजरिनला थ्रो फेकी सुरेख आहे बॅकअप चांगला आहे आणि तिथे आपण पाहिलं तर दोन धावा येतात दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल अठ्ठावन्न धावा त्या मात्र धावपलकोती आहेत फिफ्टी एट रन ऑन अ स्कोअर कार्ड अठ्ठावन्न धावा धावपलकोती शेवटचे दोन चेंडू महत्वपूर्ण आहेत या दोन चेंडूवरती जर एखाद दोन बिगीट आले तर डी इलेव्हन साठी ते गरजेचे आहेत त्या मच निडेड बाउंड्री आहेत त्या टीमला आवश्यक आहेत परंतु तानाजी काकडेचा प्रयत्न असेल एखादा डॉट बॉल एखादी विकेट ते देखील महत्वपूर्ण राहणार आहे या वेळचा चेंडू होता फटका मात्र खेळलाय मिडविकेटला चेंडू गेलाय क्षेत्रक्षक तैनात आहे ऑन साइडला फेक काय तिथे आणि पाहता पाहता दोन धावा त्या मात्र मैदानावरती येत आहेत दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल धावपोलक होते आपण पाहिलं तर म्हणलं जातात साठ धावा त्या मात्र स्कोर कार्ड होती आहेत अगदी शेवटी आपण पाहिलं तर शेवटच्या दोन ओव्हरमध्ये दोन षटकामध्ये अभिषेक दाबाडे सोन दाबाडे गौरव दाबाडे या खेळाडूंनी केलेला खेळ तो इथे मात्र कंबा आलीचा होता अगदी टॉप ऑर्डर ढासळल्यानंतर जबाबदारी जी मिडल ऑर्डरवरती आली आणि त्यांनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली ती पेलली ती झेलली आणि त्यानंतर एक चांगला धावसंख्येचा आलेख इथे मात्र उभा केलाय एक चांगलं स्कोअर कार्ड ते मात्र मैदाना ती पाहायला मिळते लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग पहिला नावातील शेवटचा चेंडू आणि तिथे प्रचंड मोठा हल्ला चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार अंपायर डिसिजन लेट पण थेट आणि कळवतील वाघांची धाड पोडला पहाड छत्रपतींचा छावा षटकार सहा धावा एक इनिक डाव देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये संपला जातोय प्रथमता बॅटिंग करणारी टीम देखील आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन डी इलेव्हन कोटुशिरवाडी या संघानं बनवले गेल्या सहासष्ट धावा आणि विजयाचं टार्गेट विजयाचं आव्हान आणि विजयाचं लक्ष ठेवलं इथे मैदानाच्या आतमध्ये राहुल भाऊ ताकबाते स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव संघाला बनवायच्या छत्तीस चेंडू आणि सदुसष्ट धावा सामन्याचा आणि मॅच चा टर्निंग पॉईंट ठरवणार षटकार तो देखील आपण शेवटच्या चेंडूवरती पाहिलाय जे शेवट चे शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू असतात त्यावरती जे काय विकेट येतात त्या ती मॅच चे टर्निंग पॉईंट असतात आणि तोच षटकार आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे प्रचंड मोठा हल्ला केलाय सुरुवातीला आपण पाहिलं तर मनोज दाबाडे बॅटिंग करत असताना शून्यावरती बाद झाले अक्षयने एक चौकार केला आशिष दाबाडे लाड्याच्या बॅट एक सरकार आला सुभाष भाऊने एक सरकार केला आकाशने आज प्रेक्षक रसिक प्रेक्षकांना आणि त्याच्या त्यांच्या फॅन्सचा थोडं निराश केलं परंतु अभिला माहिती होत की आता सगळी जबाबदाऱ्यांनी जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती आलेल्या आहे आणि ते जबाबदारीचं पोच मेलवत त्याला दोन शटकऱ्यांच्या मदतीनं टीमला एका लाखीत आणून दिलं आणि आपण पाहिलं तर अगदी शेवट करण्याचं काम सोन्या आणि गौरव या जोडीने इथे मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये संपलाय पहिल्या डावांच्या समाप्तीनंतर मनोरंगेला सहासष्ट धावा आणि विजय देखील आपण पाहिले तर मनोरंजनाचा सच्चिन चेंडू सदुसष्ट धावा चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या पाच आपण पाहिले तर आपण लगेच सुरू करतोय एक इनिंग डाव संपलाय दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते एका बाजूला क्षेत्रक्षण करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होती यानंतरच्या दोन्ही टीमला विनंती आहे एक इनिंग एक डाव संपल्या बरोबर आपण टॉस करतोय कौलठिकाणी संपन्न केला सीसीएल सर्व खेळाडू आणि क्रिकेट रसिक प्रेक्षकांना विनंती आहे सगळ्यांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे पलीकडे जो खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षाच्या बाजूला त्या ठिकाणी व्यवस्था आपण सर्वांसाठी केलेली आहे आजच्या दिवसातील सामना क्रमांक दोनचा आपण टॉस करतो दोन्ही टीमच्या कॅप्टन ना विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी या सीसीएल लोणावळा संघाचे कॅप्टन ऋतुजा ऋतूजा दत्तनगर देहू रोड या दोन्ही संघांच्या कॅप्टन अभिनंतर खेळाडू कक्षामध्ये कुणी बसू नका ज्या टीम ज्या ठिकाणी बसतात खेळाडू ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी कुणी क्रिकेट जसिंग प्रेक्षक करा मी रिक्वेस्ट करतो आपण बसू नका थोडं सहकार्य करा यानंतर जर समजा जर टॉस केलं जाईल सी लोणावळचे कॅप्टन ऋतुजय देवन दत्त वगैरे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी समर्थ एक इथे नाव संपलं आणि दुसरं नामाला देखील आपण पहिलं तर सुरूवात राहुल भाऊ ताकबंत रोड फाऊंडेशनना वेळेगाव ट्रँकर्स रेगावकडनं सलाम मिळते आणि आज जोडी करून देखील आपल्याला पॅन्टिंगसाठी मदत ठेव करताना पाहायला मिळेल आणि आपण पुन्हा एकदा नावाच राहुल समालोचना ऐकण्यासाठी मी घेऊन जाईल पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावचे सुपुत्र आणि आमचे सहकारी समालोचन पुत्र यानंतर ऐकूया दुसऱ्या नावासाठी पुन्हा एकदा राहुल मुंबई सर आपल्या समोरचा आज दिवस क्रमांक दोन मध्ये आहेत आणि यानंतर आपण पुन्हा एकदा ऐकूयात राहुल मुंबई सरांना थँक्यू यशस्वी होणार येणाऱ्या वेळेमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर सर्वांना भेटेल लेट्स प्लेचा इशारा आपण पाहतोय आघाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत प्रणव भेगडे तर दुसऱ्या बाजूला शुभम काळोखे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल पहिले षटक करण्यासाठी आपण पाहतोय अभिच्या हातामध्ये मात्र बॉल दिला गेलाय छत्तीस चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं सदुसष्ट धाबेंचं एक मोठं टार्गेट सेट केले गेले लेट्स सामन्याला सुरुवात पहिला बॉल आपण पाहतोय अगदी पद्धतीचा होता त्याला फक्त ग्लान्स केलं आणि तुम्ही दिशा दिली आणि पहिल्या बॉलवरती इथे खात उघडले पहिल्या बॉलवरती इथे धावांचा महासंग्राम ह्या मॅचच्या महासंग्रामाला इथे मात्र सुरुवात झालीय आमदार चषक ही स्पर्धा आपण पाहतोय अगदी तिसऱ्या सीझन मध्ये स्पर्धेनं पदार्पण केलं आणि तुम्ही पाहिले गेल्या दोन सीझनमध्ये मध्ये देखील स्पर्धा सुपर डुपर हिट झाली तर पुढे एकदा तिसऱ्या उत्साह मध्ये आमदार चषक पुढे एकदा इथे मस्त सजताना भरताना फुलताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला भेटेल अभि तयार असेल उजव्या हाताने ओ या बरोबर हा बॉल परफेक्ट बॅट चेंडू जाणार आहे सीमारे पार आमदार चषकाचा पहिल्या षटकामध्ये इथे एक मोठा फटका तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे थँक्यू पहिल्याच षटकामध्ये मध्ये आपण पाहतोय इथे एक मोठा फटका तुम्ही पहा शुभमच्या बॅटमध्ये येताना तुम्ही पाहिलाय पुढे एकदा पहा थोडस गती परिवर्तन केलं इथे फसवलंय ओ हो व्हॉट अ कॅच वॉट अ ब्रिलियंट कॅच पहिला धक्का पहिला फलंदाज इथे पवेलियन मध्ये जाताना तुम्हाला पाहायला भेटेल या ठिकाणी सामना क्रमांक दोनचा टॉस आपण संपन्न करतोय नाणेफिकेचा कौल या ठिकाणी संपन्न केला होतोय दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या नाणेफिकेचा कौल आपण या ठिकाणी सन्मान्य मान्यवरांच्या शुभासता या ठिकाणी संपन्न करतोय आणि टॉस करण्यासाठी आम्ही मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित करतो बंटीदादा मुसुडगे आणि सागरदादा बसे या दोन्ही उद्योजक साहेबांना विनंती आहे आपल्या शुभास ठिकाणी टॉस संपन्न केला होतोय नाणेफिकीचा कौल आपण या ठिकाणी संपन्न करतोय कार्यसम्राट आमदार सुनीला शेळके यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमदार चषकाचा सोहळा मावळ तालुका असोसिएशनचा असणारा दुसरा हा आज दुसरा दुसरा या स्पर्धेचा दिवस क्रमांक दोन आणि दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या मॅच चा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय ऋतुजा इलेव्हन दत्तनगर देहू रोड आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय सीसीएल सी लोणावळा या दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत मान्यवरांच्या सुभाष ठिकाणी टॉस केला जातोय या ठिकाणी आपण संपन्न करतोय टॉस देखील आपण या ठिकाणी संपन्न करतोय आजचा दिवस क्रमांक दोन आपण पाहतोय सकाळच्या सत्रातील पहिली मॅच सुरू आहे आणि दोन्ही अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मा आजच्या दिवसातील सामना क्रमांक दोनचा टॉस तो आपण या ठिकाणी संपन्न करतोय नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी संपन्न करतोय टॉस या ठिकाणी केला जातोय दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत हेडकॉल टेल टॉस जिंकलाय प्रथमता लोणावळ संघानं कॅप्टन सप्पन बाय काय निर्णय सुरुवातीला आम्ही चेस करणार आहे कारण आतापर्यंत काय ग्राउंडचा जजमेंट नाही आलाय काय पण त्यासाठी सगळ्या प्लेयरला विचारून पहिले आम्ही पहिले फिल्डिंग घेत या सीझनच्या आणि हंगामाची ही पहिली क्रिकेटची स्पर्धा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळता स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन नियोजन त्याबद्दल काय सांगाल आयोजन तर खूप चांगलं आहे प्रवीण काळोखे यांनी मस्त ग्राउंड पण खूप चांगला केलंय सिमेंट विकेट आहे आणि बघू आता आमचं कस सामना होणार आहे थँक्यू बेस्ट ऑफ लोक ऑल द बेस्ट प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन आहेत सुगन प्रथमता टॉस पराभूत आहे प्रथमता बॅटिंग करायची किती धावांचं टार्गेट द्याल टॉस जिंकला असतं तर काय निर्णय असतं टॉस जिंकला असतं तर नक्की आम्ही बॅटिंगच केलं असतं टीम मिटिंगमध्ये हेच डिसाईड झाले की कालच्या दिवस बघितल्यानंतर चेजिंग थोडं अवघड आहे असं टीमच्या टीम मॅनेजमेंटचं हे होतं होतं तर आम्ही बॅटिंगच घेणार होतं तर आता बॅटिंग भेटलं तर आम्ही सत्तर सावरमध्ये सत्तर करायचे प्रयत्न करणार आहे या हंगामाची ही पहिली स्पर्धा तुम्ही खेळताय खरंतर मावळ तालुक्यामध्ये अनेक क्रिकेटचा स्पर्धा होता परंतु ही स्पर्धा आमदार चषक या स्पर्धेकडे कसं पाहताय आणि या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटतंय या स्पर्धेचं आयोजन नियोजन त्याबद्दल काय सांगाल Uh, स्पर्धेबद्दल सांगा गेलं तर हे स्पर्धा खेळासाठी आम्ही पूर्ण वर्ष थांबलेला असतो आणि आणि खूपच चांगला नियोजन हे टुर्नामेंट भरवलेलं आहे थँक्यू बेस्ट ऑफ लक ऑल द बेस्ट दोन्ही संघांचे कॅप्टन मान्यवरांचं मनापासून आभार पुन्हा एकदा आपण जातोय समालोचन कक्षामध्ये ऐकूयात राहुल बॉम्बेसरांना थँक्यू धन्यवाद पहा मैदानावरती पहिलं षटक संपलंय पहिलं षटक संपल्यानंतर परिस्थिती जर आपण पाहिली स्कोअर कार्डवरती तुम्हाला घेऊन जाईल तळेगाव ट्रॅकर संघ आठ रन्स आठ धावा धाव फलक्यावरती आहेत एक फलंदाज इथे बाद झालाय अभिनय पहिल्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी केली आता त्यानंतर आपण पाहतोय ओव्हर नंबर कडे आपण जाणार आहोत दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं आता मनोज दाभाडे खरं तर आपण पाहतोय कित्येक काळ मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना नेहमीच आपल्या संघाला मावळ तालुक्यामध्ये चर्चेमध्ये ठेवणारे हे व्यक्तिमत्व पहा खोलवर पद्धतीचा बॉल होता एक चांगलं पद्धतीने आपण पाहतोय या ठिकाणी मनोज दाभाडे यांची बॉलिंग आपण नेहमीच चर्चेत राहताना पाहिली आणि पहा या ठिकाणी पॉवर प्लेच दुसरं षटक आहेत आणि खरं तर ज्या पद्धतीने गोलंदाजी आहे कित्येक वेळा आपण पाहिले संतुलित वेगाने अचूक टप्पा ही मनोज दाभाडे यांची खासियत आहे आज काय पुन्हा एकदा पहा बॅटच्या रेंजमध्ये चेंडू आलाय तो जाणार आहे सीमारेषा पार चार धाबा आमदार चषकाचा सुंदर चौकार फोर रन पहा बॅट्समनच्या रेंजमध्ये चेंडू तुम्ही पाहिला पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं थोडस सा चाचपडताना पाहायला भेटलं पण त्यानंतर आपण पाहतोय मैदानावरती एक सुंदर असा चौकार तुम्ही पाहिला बॅटचा फ्लो ओपन केला आणि आपण पाहिले पॉवर प्लेचा पूर्ण फायदा घेताना इथे फुलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल किरण मैदानाच्या आतमध्ये आलाय पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं मोठ्या फटक्या या अगोदर पहिल्या षटकामध्ये आला होता पण त्यानंतर आपण पाहिलं थोडंसं परिवर्तन जे केले गेलं थोडंसं व्हेरिएशन ठेवलं आणि तिथे मात्र एक फलंदाज बात करण्यामध्ये अभिरायश आलं तर आता पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल याबरोबर पहा ती बॅकवर्ड पॉईंटला चेंडू खेळला शेत्रशक्ती ते चेंडूला फील्ड करेल एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे पहा खरंतर मोठा फटका आल्यानंतर आपण पहिले मोठा स्ट्रोक आल्यानंतर चांगल्या पद्धतीनं कमबॅक करणं ही देखील गोलंदाजाची तितकीच मोठी जबाबदारी संघाकडे आहे कारण तुम्ही पहा धावा डिफेंड करताय तुम्ही आणि ह्या परिस्थितीमध्ये खरं तर एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले मध्ये करणं कमीत कमी धावा पॉवर प्लेमध्ये देणं विकेट मिळवणं आणि प्रतिस्पर्धी प्रतिस संघावरती दबाव निर्माण करणं हे फार गरजेचं आहे कारण पॉवर प्लेमध्ये जेमतेम सामन्याची सूत्र इथे स्पष्ट होत असतात पॉवर प्लेमध्ये जास्त पद्धतीनं धावा आल्या तर एक मोठा स्कोर उभा राहू शकतो आणि पॉवर मध्ये जर गोलंदाजी करणाऱ्या संघानं कमीत कमी धावा खर्च केल्या विकेट्स मिळवल्या तर इथे कुठंतरी पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमवरती हो दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न नेहमीच इथे गोलंदाज करत असतात पण त्यासाठी रणनीती काय आहे त्यासाठी तुम्ही कोणत्या फलंदाजासमोर काय गेम प्लॅन करताय ह्या सर्व गोष्टींचा आराखडा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे पुढे एकदा गोलंदाज ओ ह्या बरोबर बॅटच्या फ्लोमध्ये पुढे एकदा झेंडू येतोय तो जाणार आहे सीमारेषा पार मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा मैदानाच्या बाहेर गेलाय तोफेचा गोळा षटकार षटकारू ह्या षटकामध्ये दोन भिघीट तुम्ही पाहिले माणूस दाभाडीची गोलंदाजी तुम्ही पाहताय आणि अगदी पहा बॅट्समनच्या पुढ्यामध्ये चेंडू आल्यानंतर बॅट्समनच्या रेंजमध्ये तो चेंडू आल्यानंतर अगदी आपण पाहतोय मोठे फटके त्यावरती खेळले जातात फायट बॉल आहे खराब बॉल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी आहे थोडासा गोलंदाज आपण पाहतोय वे काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न इथे मनोज दाभडेच्या माध्यमातून जे केले जाते आणि खरंतर म मनोज दाभडे आपण कित्येक वेळा त्यांना पाहिले एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी चांगल्या पद्धतीची बॅटिंग आणि तर आपण पाहतोय डी इलेव्हन कोटेश्वरवाडी संघाला नेहमीच एकत्रित आणि समतोल संघ बनवण्यात ह्या व्यक्तीचा फार मोठा वाटा आहे टेम्पल आपण पाहतोय चेंडू जाणार आहे अगदी सीमारेषेच्या बाहेर की आहात हा फार मोठा प्रश्न आहे पण त्या अगोदर इथे मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत तिसऱ्या पंचांकडे आपण येणार आहोत थर्ड अंपायर टीव्ही अंपायरची मदत इथे मात्र घेतली जाणार आहे आपण पाहतोय खरं तर देहू आणि परिसरामध्ये दे नेहमीच चांगल्या गोष्टी आणि तुम्ही पाहता खरं तर क्रिकेट असेल त्याच पद्धतीनं आपण पाहतोय कोणत्याही सामाजिक धार्मिक आणि सर्वच गोष्टींमध्ये देहू शहर आपण पाहतोय नेहमीच चर्चेमध्ये राहताना तुम्ही पाहिले आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या भूमीमध्ये नेहमीच आपण पाहिले चांगल्या गोष्टी आणि त्याच पद्धतीनं आपण पाहतोय खरं तर ह्या परिसरामध्ये एक चांगलं असं नियोजन नेहमीच ह्या ठिकाणी केले गेले त्यामध्ये क्रीडा क्षेत्र असेल त्यानंतर आपण पाहतोय धार्मिक क्षेत्र असेल त्यानंतर सर्व क्षेत्रामध्ये हे फार चांगल्या पद्धतीचं नियोजन तुम्हाला देहू शहरामध्ये नेहमीच पाहायला भेटतं धावफलकावरती धाबा आहेत वीस धाबा धावफलकावरती आहेत कॅल्क्युलेशन आपण एकदा समोर स्पष्ट करूयात बॉल पंचवीस बॉल आणि सत्तेचाळीस धाब्यांची गरज आहे चार धाबा फोर रन फोर रन चटक देखील संपलंय आणि कॅल्क्युलेशन पुढे एकदा शेवटचे चोवीस बॉल बाकी आहेत आणि चोवीस बॉल मध्ये त्रेचाळीस धाव्यांची गरज देहू शहराबद्दल आपण चर्चा करत होतो आणि खरं तर नेहमीच देहू शहर सर्वच बाबतीमध्ये नेहमीच अग्रेसर असणार मावळ तालुक्यातील हे शहर आपण पाहतोय आणि पोटक क्रमांक तीन कडे आपण जाता जाणार आहोत देहू शहराबद्दल आपण चर्चा करतो अगोदर देहू ग्रामपंचायत तुम्ही पाहिली आणि अ... अगदी अ... त्यानंतर त्या ग्रामपंचायतीचं अगदी नगर परिषदेमध्ये झालं हा चेंडू पहा खेळाय मिडवे खेळला तिथे क्षेत्रक्षक चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय झेल झालाय सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद असेल बॅट्समन आउट होतोय धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या चोवीस धावा आहेत आणि फलंदाज क्रमांक दोन इथे मात्र बाद होताना तुम्ही पाहताय आणि अशाच पद्धतीनं तुम्ही पहा देहू शहरामध्ये एक मोठा प्रोजेक्ट इथे लॉन्च होतोय अर्थात इवो ग्रीन सिटी श्री क्षेत्र देहू गावा येथील आपण पाहतोय पंचेचाळीस एकरमध्ये पर्यावरणपूरक अशी एक भव्य टाउनशिप एक ते चार भी... वन बी एच के ते फोर बी एच के चे फ्लॅट आणि बंगलो आणि रो हाऊसेस तुम्हाला त्यामध्ये मात्र पाहायला भेटतील यामध्ये पन्नास हजार स्क्वेअर फूट क्लब हाऊस देखील तुम्हाला त्या ठिकाणी ठिकाणी पाहायला भेटतील त्यानंतर गाथा स्कूल देखील तुम्हाला पाहायला भेटणार आहेत नॅचपथी सेंटर त्यामध्ये मे मेडिशिन सेंटर गाथा बायोडोस्टिक पार्क कमर्शियल शॉप्स स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हॉस्पिटल गोशाळा ऑर्गॅनिक्स मार्केट ह्या सर्व पद्धतीनं आपण पाहतोय तर इवो ग्रीन सिटी मध्ये ह्या सुविधा तुम्हाला उपलब्ध केल्या जाणार आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं लाईफ मध्ये बांधकाम आणि प्ला, प्लास्टर अगदी चुण्यामध्ये त्या बांधकाम जे केले जाणार आहे सोलर एनर्जी सप्लाय करंट पॉवर ह्यूमिटी देखिल जे पाहायला भेटणार आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं ऑर्गेनिक वेस्ट आणि अजून बऱ्याचशा सुविधा ज्या आहेत त्या येणाऱ्या वेळेमध्ये तुमच्यासमोर मी नक्कीच ह्या ठिकाणी पोचवण्याचा प्रयत्न करेल इवो ग्रीन सिटी म्हणून एक मोठा प्रोजेक्ट पंचेचाळीस एकरचा प्रोजेक्ट खरं तर लॉन्च होतोय आणि ह्या सुविधांचा देखील खरंतर तुम्ही लाभ घ्या जाऊया पुढे एकदा मॅचकडे धाव चोवीस धावा आहेत याबरोबर बा फटका फसला आहे शेतरक्षक चेंडू खाई स्वतः गोलंदाज येईल झेल होतोय आणि फलंदाज बाद पाठ पण फलंदाज बाद होतोय आणि खर तर इवो ग्रीन सिटी या प्रोजेक्ट बद्दल आपण माहिती या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवली आणि तर ह्या स्पर्धेसाठी इवो ग्रीन सिटीकडनं टी शर्ट सौजन्य ह्या स्पर्धेसाठी मात्र दिले गेले एक चांगल्या प्रकारचा प्रोजेक्ट पंचेचाळीस एकरमध्ये आपण पाहतो खरं तर संपूर्ण जुन्यामध्ये ह्या प्रोजेक्टचं बांधकाम केलं जाणार आहे आत्ताच माझ्यापर्यंत माहिती पोचवली आणि पंचेचाळीस एकरमध्ये एक मोठा प्रोजेक्ट देहू आणि परिसरामध्ये ह्या ठिकाणी मात्र निर्माण होतो आहे ह्या प्रोजेक्टमध्ये काय काय सुविधा आहेत त्या देखील आपण ह्या ठिकाणी मात्र पोहोचवण्याचं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच ह्या प्रोजेक्टला तुम्ही भेट द्या आणि अत्यंत आधुनिक आणि एक चांगल्या प्रकारचा प्रोजेक्ट आणि ह्या प्रोजेक्टचा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये फायदा होईल थँक्यू जाऊया पुढे एकदा मॅच कडे अगदी आपण पाहतोय चोवीस धावा ज्या धावफलकामध्ये आहेत बॅट्समॅन आउट झालाय तर नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये ताणाची काकडे जो मैदानाच्या आतमध्ये आले पहा सदुसष्ट धाबा विजयासाठी बनवायच्यात आणि खरंतर पाठला करत असताना तळेगाव ट्रॅकर संघ कुठंतरी ट्रॅक सोडलाय असं मैदानाच्या आतमध्ये इथे तुम्हाला पाहायला भेटते कारण तुम्ही पहा जी सुरुवात मिळवली होती दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं बऱ्याचशा धाबा आल्या होत्या पॉवर प्लेमध्ये संघाने एक विकेट गमवली होती पण त्यानंतर आपण पाहतोय अभि पुढं एकदा गोलंदाजी पार्कवरती आला आणि अभिनं पुढे एकदा इथे गोलंदाजीमध्ये सातत्य ठेवलं अभिनं पुढं एकदा संघाला मॅचमध्ये आणलंय अभिनं पुढं एकदा विकेट मिळवल्यात ह्या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं अभिनय तीन चेंडू केलेत त्यामध्ये दोन विकेट्स मिळवल्यात आणि आत्तापर्यंत एकही धावख ह्या षटकामध्ये अभिनय खर्च केले नाही पुढे एक धाऊची वाहतणे तयार असेल याबरोबर पाहाल की आता बॅकवर्ड पॉईंटला चेंडू ढकाला क्षेत्रशक्ती चेंडूला फिल्ड करेल एक धाव मैदानाच्या आतमध्ये येणार आहे धावफलक पुढे सरसवत आहे स्कोर आपण जाणार आहोत पंचवीस धाबा ह्या स्कोरकार्डवरती कार्डवरती आहेत पुन्हा एकदा पहा हा बॉल आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न पॅटवरती बॉल आहे आणि पहा अगदी थोडासा खाली राहिलेला चेंडू आपण पाहिलं पिचिंग झाल्यानंतर थोडासा स्लो होताना चेंडू आपण पाहिलं आणि खरं तर सिमेंट विकेटवरती ह्या गोष्टी तुम्हाला फार कमी वेळा पाहायला भेटतं सिमेंट विकेट म्हटल्यावरती आपण पाहिलं कित्येक वेळा सहजरित्या बॅटवरती चेंडू येत असतात आणि तुम्ही पहा आज जर परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहिली कशा पद्धतीची आहे अगदी ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये मात्र तुम्ही इथे कामगिरी करताय कशा पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये मात्र गोलंदाजी करताय कोणत्या फलंदाजासमोर तुम्ही कोणती डिलिव्हरी वापरताय ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडं आणि तुमच्या गेम प्लॅन मध्ये असणं हे फार गरजेचं पहा काय गोलंदाजी या अगोदर आपण पाहिलं अगदी फलंदाजाच्या पुढ्यामध्ये चेंडू केला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं थोडासा पाठीमागे चेंडू राहताना तुम्ही पाहिला आणि पिचिंग झाल्यानंतर थोडासा बाहेर वळताना हा चेंडू तुम्ही पाहिला षटक संपते धाव फलकावरती आपण जाणार आहोत तीन षटकांच्या समाप्तीनंतर पंचवीस धाबा धाव आहेत उर्वरित अजूनही अठरा बॉल इथे मात्र बाकी आहेत आणि अठरा चेंडू मध्ये बेचाळीस धाबींची गरज चला वेळ वाचवा आत्ताशी पहिली मॅच चालू आहे साडे अकरा वाजलीत काल आपण पाहिलं एक मॅच बाकी राहिली आणि त्यामुळे लॉर्स मध्ये चेंजेस करावे लागलेत आज ती परिस्थिती येणार नाही याची काळजी आपण घेणार आहोत पुन्हा एकदा जाऊया या मॅच कडे आदित्य चव्हाण उद्योजक आपण देखील या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालात आपलं देखील मनपूर्वक स्वागत अठरा चेंडू आणि बेचाळीस झबींची गरज गोलंदाज तयार असेल याबरोबर बरोबर पहा पुढे एक दहा बॉल इथे कॉट बिहाइंडचा शिकार फोलंदाज बाद असेल चार फलंदाज बाद होताना आपण पाहतोय खरं तर तळेगाव ट्रॅकर संघाकडनं एक मोठी भागीदारी होणं गरजेचं होतं कारण सदुसष्ट धावा बनवत असताना सुरुवातीला एक छोटीशी पार्टनरशिप तुम्ही पाहिली पण त्यानंतर आपण पाहिले अभि गोलंदाजी मार्गवरती आला आणि त्यानं फलंदाजीचं समीकरण पूर्णपणे कोलमडून टाकलं विकेट मिळवल्या संघाला ग्रेट थ्रू मिळवून दिले आणि डी इलेव्हन कोठेश्वर वाडी संघाला त्यानं मॅच मध्ये एकदा घेऊन आलाय मॅचवरती पकड मिळवली ही फार महत्वाची गोष्ट आहे इथे पहा आता चौथा षटक आपण पाहतोय गौरव जो गोलंदाजी मार्कवरती आहे पर्यंत आपण पाहतो फक्त एक चेंडू केला आणि पहिल्याच बॉलवरती खरतरी यश मिळवलं हे फार महत्वपूर्ण गोष्ट आहे खर तर परिस्थितीचा अभ्यास करत असताना ज्यावेळेस एखादा गोलंदाज पहिल्या बॉलवरती विकेट मिळवतो ना त्यानंतर नक्कीच त्याचं मनोध्येय देखील उंचवलेलं असतं यात मात्र कोणतीही शंका नाहीये यानंतर कशी गोलंदाजी असेल पुन्हा एकदा आपण पाहतोय जाऊया मॅच कडे शेवटचे बॉल शिल्लक आहेत अजूनही सतरा आणि सतरा चेंडू मध्ये बेचाळीस धाबींची गरज याबरोबर अखू टप्प्याचा बॉल त्याला खेळला मिड विकेटला सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये होतोय आशिष दाभाडे आणि एक सुंदर झेल घेतला आणि फलंदाज क्रमांक पाच इथे मात्र पुढे एकदा पवेलियन मध्ये न्यू बॅट्समॅन आपण पाहतोय भूषण सहाणे जो मैदानाच्या आतमध्ये येणार आहे पहा तळेगाव ट्रॅकर संघाचं कौतुक करावं लागेल विशेषतः आपण पाहिलं पहिलं षटक आठ धावांचं होतं त्यानंतर सोळा धावांचं सो दुसरं षटक तुम्ही पाहिलं त्यानंतर तिसरं षटक फक्त एक धाव खर्च करत दोन विकेट्स मिळवल्या चौथ्या षटकामध्ये देखील लागोपाठच्या दोन विकेट्स इथे तुम्ही पाहताय आणि गौरव दाभाडे इथे मात्र आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे याबरोबर हा बॉल पहा स्लोवर पण चेंडू केला होता गती परिवर्तन आपल्याला पाहायला भेटलं आणि तिथे तुम्ही पहा टॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे, आहे। एक चांगल्या पद्धतीनं इथं पाहा त्या मैदानाच्या आतमध्ये मात्र गोलंदाजी सुरू आहे आणि खरं तर ह्या गोलंदाजीची गरज होती सदुसष्ट धावा खरं तर एक चांगला स्कोर ह्या विकेटवरती आहे आणि त्या विकेटवरती आपण कित्येक वेळा पाहिले मोठे मोठे फटके देखील येतात आपण पाहिलेत आणि चांगले गो फलंदाजी देखील पाहिली पण इथे तुम्ही पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी चांगली आहे पण थोडंसं खराब क्षेत्रक्षण आपण पाहिलं अगदी चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सीमा रेषेच्या बाहेर जाणार आहे चार धावा फोरन थोडस खराब क्षेत्रक्षण आपण पाहिलं आणि त्यानंतर आपण पाहतोय एकोणतीस धावा धाव फलकावरती आल्यात शेवटचे बॉल शिल्लक आहेत चौदा चेंडू आणि अजूनही अडतीस धावींची गरज आहे चौदा चेंडू अडतीस गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गौरव दाभाडे खरं तर एक, वाईट आहे का ओके वाईट बॉल आहे मावळ मावळ तालुक्यातील फिरकीचा एक कोहिनूर हिरा म्हणून नक्कीच आपण पाहतोय गौरव दाभडीला ओळखलं जातं आज पुन्हा एकदा आपल्या बोटांची जादू तो मैदानावरती दाखवतोय वाह काय बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे पहा अगदी फलंदाजाला आणि चेंडूला तो घर घर फिरवतोय हो आणि तुम्ही पहा त्या पुढे एकदा मैदानाच्या आतमध्ये आहे पहा सिमेंट विकेटवरती खरं तर अशा पद्धतीची गोलंदाजी कित्येक वेळा आपण पाहतो विशेषतः टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्पिनर आ, गोलंदाज हे तुम्हाला फार कमी पाहायला भेटतात आणि विशेषतः सिमेंट विकेटवरती अशा पद्धतीची गोलंदाजी करत असताना तुम्हाला फार रिक्स घ्यावी लागते कारण तुम्ही पहा चांगल्या पद्धतीनं बॉल बॅटवरती येत असतात आणि त्यानंतर तुम्ही पाहताय खरं तर सिमेंट विकेटवरती ज्यावेळेस थांबून चेंडू बॅटवरती येत असतो ना त्यावेळेस आपण पाहतोय कित्येक वेळा फलंदाज अडचणी येत असतात पण इथे तुम्ही पाहताय टप्पा अचूक आहे लाईन आणि लेन तुम्ही पाहताय चांगल्या पद्धतीची आहे त्यानंतर आपण पाहतोय वेगावरती कंट्रोल आहे आणि ह्या सगळं सर्व गोष्टी आणि ह्या सर्व चा मिलाफ तुम्ही गोलंदाजीमध्ये नक्कीच आहेत गौरव दाभाडे तुम्ही पाहता आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली फक्त आतापर्यंत तुम्ही पहा सहा धावा मैदानाच्या आतमध्ये आल्यात पण त्यामध्ये आपण पाहतोय वाईड आणि एक चौकार तुम्हाला पाहायला भेटला एक्स्ट्राच होत्या पण बागच्या साह्यानं फक्त एक धाव इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये जी खर्च केली पुन्हा एकदा पहा गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय गोलंदाज इथे तयार असेल पुढे एकदा पहा बॉल इथे मात्र खेळ आहे आणि एक चांगला पाहा फटका पाहायला भेटला कारण तुम्ही पहा मोठे फटके जरी येत नसतील तरी इथे मात्र सिंगल डबल येणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं आपण पाहतोय मैदानावरती चांगली कामगिरी देखील आपण पाहतोय इथे बॅट्समॅनच्या माध्यमातून देखील आतापर्यंत तुम्हाला पाहायला भेटल्या होत्या पहिल्या दोन षटकांमध्ये पण त्यानंतर इथे मैदानावरती गोलंदाजीचा दबदबा पाहायला भेटला षटक संपत आहे शेवटचे बारा चेंडू इथे आता बाकी आहेत आणि बारा बॉलमध्ये विजयासाठी अजूनही चौतीस धबेंचं आव्हान असेल शेवटचे बारा बॉल चौतीस धाव्यांची गरज जी मैदानाच्या आतमध्ये आहे कशा पद्धतीची व्यवहारचना यानंतर असेल कशा पद्धतीनं इथं यानंतर फलंदाजी केली जाईल कारण तुम्ही पहा पाच फलंदाज बाद झालेत आणि त्यानंतर खरं तर आता द ग्रेट फिनिशर म्हणून कोणत्या तरी फलंदाज आला इथे मात्र आपली भूमिका आणि आपल्या भूमिकेला इथे न्याय द्यावा लागेल कारण गोलंदाजीचा इथे बोलबाला आहे पहिल्या दोन षटकांचा विचार सोडला तर इथं आपण पाहतोय उर्वरित नंतरची दोन षटक इथे मात्र गोलंदाजीच्या बाजूला इथं कौल देताना आपण पाहिलेत का नाही एक जबरदस्त गोलंदाजी अभिच्या माध्यमातून पाहिली त्यानंतर गौरव दाभडेला तुम्ही पाहिलं आणि आता पुढे एकदा पाचवं षटक करण्यासाठी एंड बदलून आपण पाहतोय मनोज दाभडेच्या हातामध्ये चेंडू आहे याबरोबर पहा इथे कॉट बिहाइंड चा शिकार पहिल्याच बॉलवरती मनोज दाभडे स्वतःला सिद्ध करतायत पहिल्याच बॉलवरती विकेट पतन सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवरती इथे मनोज दाभाडेनं विकेट मिळवली या अगोदर पाहत दुसऱ्या षटकांमध्ये मनोज तुम्ही पाहिलं होतं थोडेसे महागडे ठरले होते पण इथे पुन्हा एकदा एंड बदलून मनोज दाभाडेनं चेंडू हातामध्ये घेतला आणि पहिल्याच बॉलवरती इथे मात्र विकेट मिळवली याबरोबर पुन्हा एकदा मिड विकेटला हा बॉल तिथे क्षेत्रक्षक दूरवरती असेल फन बाउं चेंडू जाणार आहे सी पार चार धावा चौकार फोरन चार धाब्यांनी आपण पाहतोय धाव फुलक पुढे जाणार आहे सदतीस धाबा धाव फुलकावरती आहेत शेवटचे दहा बॉल बाकी दहा बॉल मध्ये अजूनही तीस धाब्यांची गरज मनोज धाफाडे तयार आहेत पुढे दहा बॉल पॉईंट क्षेत्रामध्ये सुंदर अप्रतिम झेल सुंदर कॅच बॅट्समन आउट फलंदाजबाद पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी आपण पाहिली गुडलान स्पॉट वरती चेंडू होता त्यानंतर आपण पाहिलं अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न बॅटवरती चेंडू मेडल झाला नाही आणि पॉइंट क्षेत्रामध्ये सुंदर झेल सुंदर कॅश आपण पाहिला सातवा धक्का संघाला मैदानाच्या आतमध्ये शेवटचे नऊ बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी नऊ बॉल मध्ये अजूनही तीस धाब्यांची गरज सापडा कठीण झालाय तळेगाव ट्रॅकर संघासाठी कारण सात फलंदाज संघानं गमवलेत आणि अजूनही सात नऊ बॉलमध्ये इथे तीस धावांची गरज याबरोबर पहा वाईड वॉर्करचा प्रयत्न वाईट लाईनला पकडे चेंडू करण्याचा प्रयत्न इथे तुम्ही पाहता आणि खरं तर ही स्ट्रेंथ अलीकडे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कित्येक गोलंदाज वापरण्याचा प्रयत्न करत असतात पण आपण पाहिले कित्येक वेळा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं पूर्णपणे एक्स्ट्रा कव्हर करत मोठमोठे फटके खेळणारे फलंदाज देखील तुम्ही पाहिलेत आणि खरं सिच्युएशन नुसार गोलंदाजी करणं सिच्युएशन हाताळणं हे फार गरजेचं आहे म्हणून दाभाडेकडे ही कला आहे आणि त्यानं पुढे एकदा गोलंदाजीमध्ये सातत्य ठेवलंय पुढे एकदा एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडू क्षेत्रक्षा चेंडू खाली झेल होतोय तिथे पुढे एकदा तळेगाव संघाला आठवा धक्का एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानावरती येत आहेत माघारी जात आहेत कोणताही फलंदाज इथे मोठी इनिंग खेळण्यात मध्ये खर तर यशस्वी होत नाहीये एक एक फलंदाज बाद होताना आपण पाहतोय आठवा फलंदाज आपण पाहतोय इथे तळेगाव ट्रॅकर संघाचा बाद झालाय आणि मी मागाशी देखील म्हटलं तळेगाव ट्रॅकर्स मावळ तालुक्यामध्ये ह्या संघाचा देखील नेहमीच बोलबाला राहिलाय आणि तुम्ही पाहिले इलेव्हन कोटेश्वरवाडी हा संगत संगत देखील आपण पाहतोय नेहमी चर्चेमध्ये असताना तुम्ही पाहिलंय पण आज खर तर आमदार चषकामध्ये दोन्ही संघ आज एकमेकांसमोर आलेत आणि कोणत्या तरी एका संघाला इथे विजय मिळणार एका संघाला इथे ह्या स्पर्धेचा प्रवास इथे थांबावा लागेल पण कोण जिंकणार कोण इथे दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवणार येणाऱ्या वेळेमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर देखील भेटेल म्हणून दाभाडे पुढे एकदा तयार आहेत लेन लेनचा बॉल त्याला एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळले कवरचं क्षेत्रक्ष कपड कवर पाहतोय चेंडूला फील्ड करेल चांगले क्षेत्रक्षण आहे फार चांगला आपण पाहिलं शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं पण तिथे क्षेत्रक्षण देखील तितक्याच ताक तिचं तुम्हाला पाहायला भेटलं आणि याबरोबर षटक संपताय धाव फुलकावरती धावा आहेत सदतील शेवटचे सहा चेंडू बाकी आणि सहा मध्ये तीस धाव्यांची गरज शेवटचे सहा बॉल शिल्लक आहेत सहा चेंडू मध्ये तीस धाबींची गरज आमदार चषकाचा दुसरा दिवस आपण पाहतोय काल मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ह्या स्पर्धेची सुरुवात झाली खेळपट्टीचं पूजन झालं आणि आज देखील दुसऱ्या दिवसाला आपण सुरुवात झाली आणि मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय सर्वांचंच लक्ष वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज तुम्ही पाहताय त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी खरंतर दिले जाणारी स्पोर्ट बाईक ही देखील आपण पाहतोय त्यानंतर प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी तीन वस्तू इथे मात्र दिल्या जात आहेत त्यामध्ये आपण पाहतोय अगदी जे के स्पोर्ट्स कडनं एक आकर्षक बॅग त्यानंतर आपण पाहतोय एक ट्रॉफी त्यानंतर एक टी शर्ट तुम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी मात्र इथे दिले जाते आणि पहा खरं तर सर्व गुण संपन्न अशी क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नेहमीच मावळ तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्र मध्ये ह्या स्पर्धेचा बोलबाला राहताना तुम्ही पाहिलाय कोलंदाज तयार सहा चेंडू तीस ची गरज शॉर्ट टाईम पोल केलाय पॉवरफुल असेल सक्सेसफुल असेल असेल चेंडू सीमा पार छिरन षटकार षटकार मैदानाच्या आतमध्ये आहे वेळ वाचवा बारा वाजलेत पंचवीस मिनिटं फक्त आपल्याला एका इनिंगसाठी आहेत आणि तुम्ही जर अर्धा पाऊण तास एका इनिंगसाठी घेत असाल तर यानंतर मला वाटते आयोजक काहीतरी कठोर का निर्णय घेतील पाच चेंडू शिल्लक आहेत चोवीस धाव्यांची गरज अगदी खोलवर पद्धतीचा बॉल तिथे आपण पाहतोय क्षेत्रक्षक डीप डिप लाँगॉन चेंडू पर्यंत आणि या बरोबर दोन धावा पूर्ण आहे दोन धाब्याने धाव फलक पुढे पोहचते स्कोर कार्ड वरती आपण जाऊया धाव फलकावरती धावा आहेत पंचेचाळीस शेवटचे चार बॉल बाकी आहेत चार बॉल मध्ये अजूनही बावीस धावींची गरज असेल चार चेंडू बावीस एक एक बॉल इथे फार महत्वपूर्ण आहे आणि चार चेंडू मध्ये बावीस धावींची गरज कुटप्प्याचा बॉल त्याला पुन्हा एकदा पाठवलंय टी पीड विकेटच्या डोक्यावर क्षेत्रक्षक तिथे फक्त दर्शक बनलाय षटकार साधावा पहा प्रणव भेगडे इथे पुढा एकदा स्वतःला सिद्ध करतोय संघाचा संघनायक आहे आणि आपण पाहिले सलामीसाठी आला होता आणि मॅचची पूर्णपणे सिच्युएशन त्यानं पाहिली एकसठ फलंदाज आहे शेवटचे तीन चेंडू बाकी आहेत विजयासाठी अजूनही सोळा धाव्यांची करत मॅच ऑन आहे मॅच अजूनही कोण जिंकेल हे सांगणं तितकंच कठीण आहे तीन चेंडू मध्ये आपण पाहतोय अजून सोळा बनवायची पहिल्या तीन चेंडू मध्ये आपण पाहिले इथे चौदा धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गे गेल्या दोन षटकार आले दोन धावा इथे बनवल्या गेल्या त्यानंतर आपण पाहतोय अजूनही शेवटचे तीन चेंडू आणि सोळा धाब्यांची गरज कोण जिंकणार एका बाजूला डी इलेव्हन कोटेश्वरवाडी तर दुसऱ्या बाजूला तळेगाव ट्रॅकर तळेगाव दोन दिग्गज प्रतिस्पर्धेमध्ये हा संघर्ष तुम्ही पाहतायत पुढे एकदा शेवटचे तीन चेंडू सोळा धाब्यांची गरज याबरोबर हा बॉल आपण पाहतोय पुन्हा त्या सिंगल मैदानाच्या आतमध्ये कोणतीही या ठिकाणी मात्र पाहायला भेटणार नाहीये शेवटचे आपण पाहतोय दोन बॉल शिल्लक आहेत दोन चेंडूमध्ये अजूनही सोळा धाव्यांची गरज आहे कोणताही अतिरिक्त चेंडू आला नाही तर इथे आपण पाहतोय टी इलेव्हन कोठेश्वर वाडी हा संघ मात्र ह्या मॅचमध्ये इथे मात्र विजयाची मोहर उमटवेल पण इथे तुम्ही पाहताय कदाचित जर खराब चेंडू आला तर पुढे एकदा ह्या मॅच मध्ये इथे मात्र ट्विस्ट येणार आहे दोन चेंडू सोळा याबरोबर पुढे एकदा पहा मिड विकेटला बॉल क्षेत्रक्षक तिथे दुर्पर्यंत चेंडू खाली येतोय आणि याबरोबर आपण पाहिलंय कोणती धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न इथे तुम्हाला पाहायला भेटणार नाहीये शेवटचा एक चेंडू इथे बाकी असेल आणि एका चेंडू मध्ये सोळा धाब गरज देमन कोटेश्वरवाडी वाडी आपण पाहतोय विजयाच्या उंबरठ्यावरती आहे चला यानंतर होणारी मॅच दोन्ही टीम्स रेडी राहा आणि बरोबर मॅच संपतीये आणि ह्या मॅच मध्ये लेवन कोठेश्वरवाडी वाडी संघानं मात्र विजय मिळवलाय विजय संघाचं स्वागत पराभूत संघाचं देखील अभिनंदन चला यानंतरच्या दोन टीम्स वेळ घेऊ नका वेळ आपल्याकडे कमी आहे मॅच सुरू होण्या अगोदर इथे आणि उद्या